नमस्कार मी संग्राम धनवे आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र न्यूज. स्वातंत्र्याच्या 70 नंतरही महाराष्ट्रातील अनेक गावे वर्षानुवर्षे विकासापासून कोसदूर आहेत. त्याला कारण म्हणजे केवळ आणि केवळ राजकारण आणि भ्रष्टाचारी पुढारी आहे. विकास शून्य असलेल्या गावांच्या यादीत बीड तालुक्यातील पिंपळनेर गावचेही नाव आहे. गेली 35 वर्षापासून घाणीच्या साम्राज्यात राहत असलेले पिंपळनेरकर दुर्दैवाने आजही त्याच स्थितीत आहेत. काही नागरिकांनी कंटाळून गाव सोडले, मात्र गावाचा विकास झाला नाही. पिंपळनेरच्या तत्कालीन सरपंचाने तब्बल 35 वर्षे सलग सत्ता भोगले. या दरम्यान दिवाळी दसऱ्याला मोजक्या जागेवर पथदिवे लावले, नाल्या तुंबलेल्या आणि रस्ते चिकनमय ते तसेच होते. या गटारीतून आपल्याला बाहेर निघायचे या दृढ निश्चयाने आणि ताकदीने खुर्शीला चिपकून बसलेल्या तत्कालीन सरपंचाला घरचा रस्ता दाखवत मोठ्या आशेने पिंपळनेरच्या नागरिकांनी सत्ता बदल केली. पिंपळनेरच्या नागरिकांनी सत्ता बदल केली खरी, मात्र 6 महिन्यात नवनिर्वाचित सत्ता गडाला वाटाघाटीची घरघर लागली आणि सत्तेत असलेला गड कोसळला. त्यांनी 35 वर्ष सण उत्सवाला डागडुजी आणि थातुरमातुर कामे केली. आज घडीला तर वाटाघाटीच्या राजकारणात नागरिकांना उन्हाळ्यात तर नाहीच, मात्र पावसाळ्यातही पाणी प्यायला नाही ही शोकांतिका आहे. सध्या सत्तेत असलेल्या नौक्यांनी गटारात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीने 20 वर्षाची सत्ता उलटून टाकली, यात शंका नाही. मात्र कमावलेली लोकप्रियता स्वार्थापोटी त्यांनी गमावली हे सत्य देखील नाकारता येणार नाही. सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांची मागील 4 वर्षातील काही मोजकी प्रकरणे पाहिली तर पिंपळनेरकरांनी जुनी मन पुढे आणली. आता दगडापेक्षा ईट मऊ अशी पिंपळनेरकरांची कुजबूज ऐकवायला मिळते. त्यामुळे पुन्हा पिंपळनेरच्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सत्ता येते, सत्ता जात असते. एकाची गेली की दुसऱ्याची येते, मात्र नागरिक तेच असतात, ते बदलत असतात. त्यामुळे दुर्दैवाने आणि जड अंतकरणाने म्हणावे लागतात की पुन्हा पिंपळनेरकरांच्या दारात तीच घाण, तेच चिखल आणि तेच पाणी, तेच जुने पिंपळनेर असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेचं तोंड पाहण्यासाठी 20 वर्ष वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्कीच आहे.